वसई टॉस जिंकला युवराज 11 कोलेकर पड़ा 8 टीम ने आणि डिसाइड केले की गोलंदाजी करणार फलंदाजीसाठी आमंत्रण दिले या मैच मध्ये जोड़ी अनिकेत चौधरी पाहिला पण त्याला साथ देण्यासाठी सुरेंद्र गाटाल मैन ऑफ द सीरीज चा पुरस्कार अजिंक्यच्या मैदानावर म्हणजेच एक्विरा स्पोर्ट्स वाकीपाडा चषका मध्ये ज्याने पटकावला तो सुरेंद्र गाटाल पण पाहतोय नास्टा कॅनकडे अनिकेत चौधरी यंगस्टर फ्रेश ज्या प्रकारे आपण बघितलं की निशांत जाधव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय यंगस्टर वसई या टीम साठी आपण बघितलं तर खेळताना पाहायला मिळतंय सातत्याने एक गाव एक संघ मधून आपण पाहिला अनिकेत चौधरी वसई एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय खूप चांगलं क्रिकेट खेळण्याची धमक त्याच्याकडे खूप चांगलं तो क्रिकेट पेश करू शकतो अंपायरच्या भूमिकेत हेमंत सुतार पाहतोय आपण प्रमुख अंपायर आणि त्याचनंतर आपण बघितलं दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत ओपनिंग जोडी दाखल झाली संदीप अंधेर अज्जा बॉलर वॉलिंग ट्रैक वर येतोय संदीप अंधेर या टीम च प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे ऑलराउंडर खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे आणि ऑलराउंडर खेळ खेळण्याची क्षमता आहे चला मॅच ऑन होतोय पहिलं चेंडू आणि केस साठी शुभेच्छा दोन्ही टीम्सला पहिला चेंडू बघितला आपण सरळ एका लाईन आणि लेंथ मध्ये चांगली दिशा आहे चांगल्या कंट्रोलने हाताला गेला होता चेंडू अनिकेत चौधरी बॅकफुटला जागा बनवण्याचा प्रयत्न होता मात्र त्याला सफलता नाही मिळाली तर एक डॉट चेंडू मिळते संदीपला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटवर येत नाहीये चेंडू वेव असते सिंगल धाव मिळेल सिंगलने धावसंख्या ला सुरुवात होते तीन ओव्हरचा मॅच आहे म्हणजेच मिनिमम 30 किंवा 30 प्लस जाण्याचा प्रयत्न मिस्टर वसई या टीमला नक्कीच करावा लागेल सुरेंद्र चांगल्या टच मध्ये बघायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये इनसाइड आउट करून खेळला फटका ओ शतरक्षकाच्या माध्यमातून मिसफील्ड मिसफील्डचा नतीजा फुटवर्कचा वापर केलाय तीन धावा इथे कंप्लीट केलाय कुठेतरी मी म्हणेन थोडीशी चुकी केली शतरक्षकाने थोडीशी घाई केली होती म्हणतात ना अति घाई संकटाला आमंत्रण देई थोडीशी घाई केली होती मात्र ते संकट कदाचित चौकारच्या रूपाने आलं होतं मात्र थांबला किती चेंडू आणि तीन धावा कंप्लीट केला धावसंख्येचा आकार 4 तीन चेंडूच्या समाप्तीनंतर
सुरेंद्र घाटाल त्याच्यासाठी ओळखला जातो इनसाइड आउट चा माहिर आहे। ओहो सरप्राइज केलंय, सरप्राइज डिलिव्हरीज, बरेचसे प्रश्न आहेत आता अनिकेतच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत, कारण की आडव्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो होता कुठल्या स्पॉट्स वरून तो उचली घेणारा अचानक चेंडू आणि अचंबित झाला, सरप्राइज झाला की आता मारू की सोडू, करू तर काय करू असा प्रश्न त्याला निर्माण झाला। डॉट चेंडू हा हुक केलेला फटका, शतरक्षक निशांत पिके, मात्र निशांत ची गाडी वेगात होती, ब्रेक जोपर्यंत लावला जाईल मात्र तत्पूर्वी दोन धावा आणि तीन धावा चोरण्याचा प्रयत्न, तीन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय, थोडासा गायीने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि मोबाईलला बघितलं आपण तर तीन धावा मिळाले, धावसंख्येचा आकार पुढे सरकताना बघायला मिळतोय, सेवन सात सात धावा, चेंडू पाच टाकून झाले आहेत, पहिल्या तीन चेंडू मध्ये चार आले आहेत, आता उर्वरित दोन चेंडू मध्ये तीन धावा आले आहेत, अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे। भाभी जी थोड़ा जल्दी चलिए, सुरेंद्र चात मधे पुनः एकदा सुरेंद्र सटे चंडू, ओहो क्या बात है, क्लीन बॉल राउंड द विकेट येण्याचा फायदा झाला आणि इथे बघितलं आपण तर विकेट मिळाली मोठी मोठी विकेट सुरेंद्रला अचे आणि इथे परतावं लागेल सुरेंद्राला आणि पहिल्या ओव्हर मध्ये जे हवं होतं ना ते मिळवलं गेलं मी म्हणेन युवराज इलेव्हन कॉलेजवर पाड्या टीमने। पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा एक मोठा विकेट मिळवला गेला। आता येतोय रवींद्र गणेश हावरे गोलंदाजी ट्रॅकवर, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय गणेश हावरे, आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ पहिल्या षटकामध्ये एक मोठी विकेट सुरेंद्र नावाची मिळाली आहे रवींद्रला, इथे आता जबाबदारी स्वीकारायची आहे आपल्या टीम साठी, चांगला क्रिकेट खेळायचं आहे। दुसऱ्या षटकामध्ये गणेश वेळ जास्त खर्च करू नका, विनंती असेल गणेश हावरे फटका चांगला खेळला आणि केतने संदीप जिथे बॉडीचा वापर करून चेंडूला अडवतोय, दोन धावा तत्पूर्वी मिळत आहेत, नऊ सिंगल डबलला महत्व दिलंय, चौकाराचे अजून सुद्धा कमी जरूर जाणवते चौकार किंवा षटकार आणि केतकडे ती क्षमता आहे, समतेनुसार खेळ करावा लागेल। टॅप केला जातोय, अहो या वेळेला नाही तर त्याला माहिती आहे, गणेशला माहिती आहे एक धाव गेले जास्त काही करायची गरज नाहीये,
सिंगल गेले सेफ खेळलाय जाऊ दे एक धाव गेले नुकसान माझंच होणार एकने धाव संख्या पुढे दहा मध्ये पोहोचले गेले सिंगल डबल आतापर्यंत बघितले आपण दोन सिंगल आलेत दोन डबल एक डबल आले दोन ट्रिपल आलेत उलटा स्वतः रवींद्र साठी बॅट मध्ये कनेक्ट झाला नाहीये शतरक्षणामध्ये फंबल झाली चुकी मागात पडू शकते आणि मात्र यावेळेला मागात पडली ती म्हणजेच फलंदाज झाला मिसफील्ड झाली होती आणि म्हणूनच म्हणतोय ना की मिसफील्ड वर धाव घेण्याचा प्रयत्न जास्त जास्त करू नका कारण की तिथे धाव कमी आणि रिस्क जास्त असते आणि तो रिस्क उचलला गेला रवींद्रच्या माध्यमातून आणि विकेट मिळाली रवींद्रची आणि इथे धावचीच्या स्वरूपात दिला जाते धक्का दुसरा न्यूस्टर वसई या टीमला अडचणीचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न तर सातत्याने केला जात आहे प्रशांत जाधव अँड कंपनी या मॅच मध्ये पण बघितलं ना की ज्या प्रकारे टॉस ज्यांच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की आम्ही बोल्ड करणार म्हणजे ज्या प्रकारे बॉलिंग करणार आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत बॉलिंग चांगली झाली न्यूमॅन इन अभिषेक राव नंबर चार वर अभिषेक ओ यष्टीरक्षक चुकी करतोय प्रशांत गोलंदाज चांगली मेहनत घेतोय मात्र मेहनतीचं फळ मात्र मिळायला हवं कारण की कदाचित डॉट चेंडू निघेला असता तसं झालं नाहीये आणि इथे एक धाव मिळाली मोपतच्या स्वरूपात म्हणायला काही हरकत नाहीये धाव संख्या एक ने पुढे बारा एक एक धावीसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आता न्यू स्टार वसई या टीमला हा चेंडू डांसिंग डाऊनची ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फुट वर येण्याचा प्रयत्न केला जातोय इथे चांगली गोलंदाजी पेश केली गेली आहे गणेशच्या माध्यमातून फलंदाजचा बॉडी लँग्वेज ओळखून मात्र इथे गोलंदाजी केली की त्याने पाहिलं फलंदाज फ्रंट फुट वर येण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्या अनुषंगाने इथे आहे चेंडूची हाताळणी केली जाते डॉट चेंडू पाहायला मिळाला चेंडू टाकून झाला त्या षटकामध्ये पाच शेवटचा चेंडू आहे फलकावर आहेत बारा धावा मोठा फटकाची अपेक्षा आणि हा येतोय मॅक्झिमम अनिकेतच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणी आलेला हा एवन षटकार आणि देऊन जातोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला आकार धावफळकावर कंप्लीट होत आहेत अठरा धावा चांगला फटका मोक्याच्या क्षणी षटकार आलाय अठरा धावा पाहतोय फळकावर आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल विनंती करते मी जीवदाणी स्पोर्ट्स गिरीज चे कॅप्टन आणि आई चिरमाई स्पोर्ट्स कासरवडवडी टीमचे कॅप्टन आणि चालू असलेला सामन्याचा प्रतिनिधी खुलच्या सिमसिमची वेळ झाली आहे अलिबाबा आणि चाळीस ओव्हर आली ती आपण गोष्ट ऐकली असेल ना ते म्हणतात ना खेळा खेळा दार उघड आता ते दार कोणाचं उघडतो ते बघणारच आहोत आपण कारण की ड्रॉ आमच्याकडे रेडी आहेत आणि आम्ही खुलच्या सिमसिमच्या तयारीत आहोत त्यासाठी हा ऑफिशियल कॉल देतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स ना आपण या इनिंग मध्ये आपण खुलच्या सिमसिम करणार आहोत प्रशांत जाधव तिसऱ्या षटकामध्ये सज्ज होतोय लेफ्टार्मचा मारा एकीकडे अभिषेक स्ट्राइक इन कडे अनिकेत नॉन स्ट्राइक इन कडे षटकार नुकताच ज्याने पेश केलाय फुलटॉस लॉर फुलटॉस वडीश लॉन्ग ऑफच्या दिशेने शतरक्षक तैनात आहे दोन धावेची संधी आणि मिळाल्यात दोन धावा सहज क्या बात आहे
मोठे फटके तरी आपण पाहिलं की प्रत्येक बॉलर नेणार नाहीये त्यांना माहिती आहे, पण मात्र आपल्याला मिळत आहेत त्या धावा जमा करण्याची संधी, सिंगल की डबल मात्र धावा येत आहेत ना, त्याच धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो इथे. अगेन्स्ट द स्पिन्स खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज झाला होता, सेफ लँड झाला, शतरक्षक दोन आले, तीन आले आणि संदीप अंधेर तिसरी धाव मात्र पाहिली कंप्लीट झाली. ओ हो इथे काय झालंय, नजर हटी नजर हटी, दुर्घटना घटी आणि इथे फलंदाज कदाचित आपण पाहू शकतोय तर आउट झालाय. जवळजवळ पाचवी धाव घेताना आउट झालाय, कारण की जवळजवळ चार धावा इथे कंप्लीट झाल्या होत्या. पाचवी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालाय. बघा ना एक चुकी कशा प्रकारे महागात पडते, कारण की चांगलं शतरक्षण झालं असतं ना इथे तर कदाचित विकेट मिळाली असती, पण मात्र विकेट जरी आपण सोडली असती तरी दोन धावा मिळाल्या असत्या, मात्र तिथे चार धावा मिळाल्यात. म्हणजेच इथे आपण बघितलं की फिल्डिंग मध्ये निराशा परत बघायला मिळाली आतापर्यंत. आजकाल निराशा ती बघायला मिळाली होती आपल्याला साई कृपा राजावली या टीम कडून, त्याचा फायदा उचलला होता ही चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या टीमने, इथे फायदा उचललाय न्यू स्टार वसई या टीमने. धावसंख्येचा आकार 24, प्रज्वल जाधव. ड्राइव्ह केला जातोय अलंग द कार्पेट कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्रक्षण होईपर्यंत दोन धाव मिळतात. नाराजगी व्यक्त केली जाते अनिकेतच्या माध्यमातून, कारण की त्याला सिंगल डबल धावा येत आहेत, मात्र त्याची अपेक्षा मोठा फटका 26. बीट केलं यावेळेला बॅट आणि पॅटच्या गॅप मधून चेंडू सरळ एका लाईन आणि लेंथ मध्ये डॉट. प्रशांत जाधव शेवटच्या षटकामध्ये पुढचा चेंडू, ते बॅट वर येत नाहीये चेंडू. पाहिले आपण एक धाव मात्र चोरली गेली आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे सरकतीये 27, 27 धावा. शेवटचा चेंडू आहे, हा शेवटचा चेंडू. प्रज्वल जाधव कडे बॅटिंगची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात आहे, षटकार लगावू शकतो, मात्र काय चित्र बघायला मिळेल. स्लोअर वन स्लोअर वन आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला, कारण की यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डॉट झाला होता, म्हणजे धाव घेण्याची संधी मात्र ते येणार नाहीये. तर अशा तऱ्हेने झालंय तीन षटकाचा खेळ समाप्त. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 च्या सरासरीने 27 धावा. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तैनात केलंय, ते म्हणजेच न्यू स्टार वसई या टीमने. चला आता कुलजीत सिमसिमची वेळ सुरू झाली आहे. कल्पेश त्यांच्या हातामध्ये आपण बघितलं तर ड्रॉ आहेत आणि चला या गिरीजचे आलेत चिरमाई कासारवड या टीमचे कॅप्टन आलेत. चला असले सामन्याचे प्रतिनिधी सुद्धा लक्ष द्या, या अलीबाबा 40 चोर वाली ती कहाणी माहिती आहे ना गोष्ट, खेळा खेळा दार उघड. हा एक ड्रॉ मात्र कशा पण काढायचे तुम्ही, तर पहिले दोन ड्रॉ आपण उचलणार आहोत. हा त्या उचलायचे आहेत मात्र त्या बघायच्या आहेत, पाहूया आपण की नशिबाची साथ कोणाला मिळते. नशिबाची चिठ्ठी माझ्या हातात आहे ते मी सांगणार नाहीये, ती नशिबाची चिठ्ठी आहे. चेरमाई स्पोर्ट्स कासार वळवळी विजेता संघ अगेन्स्ट जीवदानी गिरीज, अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. चिरमाई स्पोर्ट्स कासार वाढवली टीम आणि महाराष्ट्र मी विचार करत होतो की बऱ्याचशा टीमने या मैदानावर रेकॉर्ड केला, इतिहास केलाय. कदाचित आज चिरमाई स्पोर्ट्स कासार वाढवली कडे आज तो इतिहास त्यांना बनवण्याची संधी असेल, कारण की मला वाटतं या मैदानावर खेळण्याचा अनुभव त्यांचा कमी आहे, मात्र आज तो अनुभव मात्र सिद्ध करतील आणि हम भी किसी से नहीं कम हमें भी दम कदाचित सांगू शकतील.
आता बघूया क्रिकेट आहे, जीवदानी गिरीजला कोण विसरून चालणार आहे, कारण की आकाश दानवी दोनच मॅच मध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 74 धावा मात्र एकच आहे. इलाका किसी का भी होगा लेकिन धमाका आकाश का ही होगा तो असंच सांगतोय नेहमी. मात्र आपण जाऊया मॅच मध्ये, क्रिकेट आहे, प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाचा वेळ असतो. सध्या युवराज 11 कोलेकर पाड्या टीमला विसरून कसा चालणार आहे, न्यू स्टार वस्ती या टीमला विसरून कसा चालणार आहे, बरंच काही बाकी आहे, बरंच काही खेळ शिल्लक आहे, गरमागरमीचं वातावरण निर्माण होणार आहे. हाच तर क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आपण. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आलेले सगळे तमाम गेडा रसिक डिव्हीएन लाईव्हला जोडलेले सगळे मायबामचे रसिक त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. आज जवळजवळ आपण बघितलं तर कूलर आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्यानंतर बॅट आणि शूज ते सुद्धा पोहोचतील जसा जसं वेळ मिळत असत तसं, कारण की या स्पर्धेसाठी आकर्षक पारदर्शक आहेत. हेमंत दादा काहीतरी सांगतायत, चला फास्ट फास्ट फील्ड सेट करून घ्यायचे. ओ जरा थोडस देरस आहे लेकिन दुरुस्त आहे. वेलकम, धन्यवाद. हा पहिला आपण धन्यवाद करतोय, आपण मुळाचा वेळ दिला. मणिजी गायन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या सोबत आपण बघितलं तर शंभू बाळांगे या या वाटत राहा, विनंती करतोय आला तर आता या. तर हा मणिजी गायन आपलं स्वागत असेल, शंभूजी बायंगे आपलं सुद्धा स्वागत असेल. तर जॉईंट्स होत आहेत ते आपल्याला थोड्या वेळानंतर. आणि किरण दुम अँड कंपनी केतकीबाई खंडीपाडा मॅचचा आस्वाद घेत आहेत. कालचा दिवस त्याने गाजवलाय शिलोतरचं मैदान. वैभव दुमला मला वाटतंय बड्डे गिफ्ट दिलाय कालच्या दिवसामध्ये. शुभेच्छा असतील वैभव दुमला मात्र असतील तर. रवी मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली आहे रोशन आणि प्रशांत. रोशन आणि केत कोणत्याच्या ट्रॅकवर यावेळेस सूरज आणि पहिल्याच बॉलवर धमाका. सूरज नावाचा A1 क्वालिटी आणि हा आलेला ब्रँडेड षटकार. एकदा चेंज हे केले ते केले रोशनने मारला ना. हा मग तेच आयडी चेंज केली नव्हती. पहिल्या चेंडूवर षटकार. ज्या वेळेस बाउन्सरचा मारा केला ज्या वेळेस आपण बघितलं की वन बाउन्स ची चेतावणी सुद्धा दिली आहे अनिकेतला. अनिकेत चौधरी वसई या परिसरामध्ये मी म्हणेन की या खेळाडूंनी खूप प्रगती केली आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट जाते साकारल्यात खेळल्या गेल्यात. मात्र हा चांगला चांगला पडला. चुकी झाली. काय झालं तर इथे पाहिलं पण चेंडू फरार झालाय, दगा दिलाय. योगेश नाराज झालाय, हताश झालाय, निराश झालाय आणि हा चेंडू सीमा पार झालाय, चौकार आलाय. टेम्पो छोटा टेम्पो आहे मैदानाच्या बाहेर जाऊ दे प्लीज. मैदान चौक तिथे आपण बघितलं की डॉट चेंडू सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. 10 धावा फलकार आपण पाहतोय या षटकातील पुढचा चेंडू. अनिकेत हा मोठा फटका
आणखीन एक येतोय षटकार. क्या बात है, अफलातून फलंदाजी करतोय रोशन. धावसंख्येचा आकार तब्बल 16 वर पोहोचला गेलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. इथे बघितलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव मात्र इथे कंप्लीट केली आणि एकेरी धावांची धावसंख्या पुढे सरकली 17 वर. लक्ष्याचा उल्लेख केला ना आपण, टार्गेट आहे 28 धावांचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा, 11 धावांची गरज असेल. लाटी लाखात काका आहेत तिथे, आपलं स्वागत असेल लागत काका. जिस्टर वसई या टीमला जर आपण बघितलं तर रोखलं गेलं तिथे जवळजवळ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्येवर. आणि त्याच नंतर रोशनने जी सुरुवात केली आहे, रोशन केलंय नाव त्याने पहिल्या ओव्हर मध्ये. आता पाहिलं आपण तर दुसऱ्या षटकामध्ये जाणार आहोत. सुरेंद्र गाटाल येते गोलंदाजी ट्रॅक वर. कदाचित या षटकामध्ये ना अनिकेतने कमी धावा खर्च केल्या असत्या तर या मॅचचं चित्र थोडस आपल्याला पुढे नेण्याची संधी मिळाली असती. मात्र पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं की आम्ही संधी देणार नाहीयेत. बेल्स काढून ठेवले आहेत हे दर्शवताना मला पाहायला मिळाले हेमंत दादा. सुरेंद्र बॉलिंग ट्रॅक वर, पहिलाच बॉल कॅच कॉल दिलाय आणि कॅच अप्रतिम कॅच पकडलाय. मात्र जिथे बॉटमॅनचा वापर केला होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मी म्हणेन की व्यवस्थित बॅट वर आला नव्हता हेलिकॉप्टर, मात्र उडलंच असत होतं, मात्र ते लँड झालं नाहीये. झेल पकडलाय, विकेट मिळाली आहे. एक एक विकेट एक एक बॉल मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतोय. अनिकेतला मार पडलाय. आता पाहिलं आपण की मॅच मध्ये यायचंय, कमबॅक करायचंय, करायचं काय करायचंय, बरेचसे प्रश्न विचार निर्माण झालेत, बरीचशी चर्चा रंगली आहे. प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेत. अकरा धावांची गरज अजून सुद्धा आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि चेंडू सुद्धा 11 11 11 च इक्वेशन आहे. इक्वेशन आणि सिच्युएशन कोण हॅन्डल करेल बघूया आपण या मॅच मध्ये. थोडस तापमान उन्हाचं तापमान वाढलं गेलंय. हो हा चेंडू प्रशांत जाधव साठी चांगला होता, मात्र पडल्यानंतर खाली राहतोय. ही खासियत आहे सुरेंद्र गाटालची, हीच तर खासियत आहे. मात्र आपण बघितलं की तो रनअप इतका लांब नाहीये, मात्र तरी सुद्धा आपण पाहिलं ना की चेंडूला ज्या पद्धतीने हाताळतोय आणि छोट्या क्षणाला टर्न करतोय. हा सरोनाच्या झाले इथे कमाले धमाले आणि हा मालामाले, हा षटकार आहे उत्तम षटकार. प्रशांत जाधवच्या बॅट मधून येतोय, धावसंख्येचा आकार वाढतोय. फलकावर पाहतोय आपण षटकार आणि कंप्लीट होत आहेत 23 धावा. 23 धावा याचाच अर्थ आता 5 धावांची गरज, ओनली 5 रन. हो या वेळेला बघितलं आपण बॅटची कडा घेऊन चेंडू शरीरावर स्पर्श केला होता, म्हणजेच आपण बघितलं डोक्यावर आजूर आदळला होता,
मात्र या वेळेला मिळाली एक धाव. धावसंख्येचा 11 ने पुढे सरकताना बघायला मिळते. लिस्टर वसई या टीम कडून आज अपेक्षित जी कामगिरी ज्यासाठी ओळखलं जातं ना, मात्र तसा परफॉर्मन्स मात्र देता आला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये मी बघितलं की ज्या तगड्या टीमला त्याने पूर्णपणे पिछाडीवर टाकलं गेलं होतं. चार षटकामध्ये जवळजवळ 18 या धावसंख्येवर रोखलं गेलं होतं आई ग्रुप बाटपाडा या टीमला. आता या मॅच मध्ये पण बघितलं ना की अपेक्षित जी गोलंदाजी झाली नाही, अनिकेतने सुद्धा गोलंदाजी चांगली केली होती मात्र त्याला मार पडला इथे. हो, सेन्सेबल क्रिकेट खेळाय चतुराईने हा फटका खेळला जातोय. म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ओ इथे काय घडलंय, फलंदाज बाद. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र दुसरी धाव कंप्लीट करण्याची बाकी होती. आता ती करता करता मात्र परतावं लागलं प्रशांतला. धावजीच्या स्वरूपात मिळाली विकेट. विकेट ही आणि विकेट वाहिली आपण तर प्रशांतची. आणि जिथे जवळजवळ आपण पाहिलं की चेंडू टाकून झाले, अजून सुद्धा धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 3 धावांची गरज आहे, मात्र चेंडू टाकून झालेत 5. 7-3 7-3 चर्चा रंगली आहे. प्रशांत गेलेत मात्र निशांत आलाय. शांत शांत मध्येच मात्र खेळ हा शांत करायचा आहे. 3-7 चेंडू आणि 3 धावांची गरज. नेक्स्ट मॅच चौदानी गिरीज टीमचे कॅप्टन आपण इथे येऊन राहायचंय. आलेत का? आणि विजेता संघ त्यांच्या समोर खेळणार आहे. उद्याच्या दिवसाचा उल्लेख करूया आपण. उद्याच्या दिवसामध्ये ना कॉमनवेल्थ संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. हो, यावेळेला पहिलाच बाल आणि खेळ खलास. आल्या आल्या मी म्हणेन की प्रशांतने नाही तर कोणी लगावला होता, सूरजने लगावला होता मला वाटतं की प्रशांत. मात्र सूरजने जो षटकार लगावला फिनिश केला गेम, मॅच जिंकली गेली सहज सोप्या पद्धतीने. आणि मिस्टर वसई या टीमला या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. अभिनंदन युवराज 11 कोलेकर पाडा टीम आणि न्यूस्टार वसे या टीमचे आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांच्या वतीने खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. उद्याच्या दिवसात